दारुगढ़ भये दारुगढ़। पदरावरती सरकारी का मोरनाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आहोत आता श्री अथर्व गणेश शिव मंदिर या ठिकाणी, सावंत निवास प्रेमनगर चुनाभट्टी इथल्या सौ राखी समीर सावंत या वहिनींना भेटणार। आजच्या भागात काय होणार, आजच्या भागात काय घडणार, चुनाभट्टी मधला हा परिसर आणि या चुनाभट्टी मधल्या या उत्साहामध्ये आजच्या कोणत्या वहिनी पैठणी जिंकणार तेही बघणार। सुरुवात करूया आजच्या भागाला, आधी दर्शन। मिस्टरांबद्दल म तरी काढला का मी? नाही नाही। मग तुम्ही का बोललात? नाही नाही, मला आहे देवाबद्दल, देवाबद्दल इंटरेस्ट आहे। हा, देवाबद्दल इंटरेस्ट असणार तुम्हाला, पण त्याची माहिती आपल्याला द्यायची गरज नाही। आणि तुम्ही वळलात? हा, बरी भट्टी जमायला लागली। गाता रहे मेरा दिल, वा वा, तू ही मेरी मंजिल हो, अब कभी बीते ना ये राते, कहीं बीते ना ये पल, गाता रहे मेरा दिल। कळलाई म्हणजे जिंकण्यासाठी चाललंय सगळं। लो चुंबक आहे। थँक यू, थँक यू, हो धन्यवाद। कोणी कोणी सल्ले दिले? बऱ्याच जणांनी। कुठला कुठला उखाणा सांगितला? नाही, उखाणा माझाच आहे। नक्की? हो हो, चला घ्या। सनई चौघडा वाजे सप्तसुरात, समीर रावांचे नाव घेते, होम मिनिस्टर आले आमच्या घरात। काय सांगता हो, आता द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे मिस्टर। नमस्कार। आई? नमस्कार। सासूबाई? नमस्कार। हा माझा मुलगा। बर। मावशी? आत्या? नमस्कार। त्या नणन? ती पण माझी नणन। बर। भाचा? बर। मुलगा? ही मुलगी? ही भाची? हा भाचा? काकी? ही वहिनी? नमस्कार। आणि हे सगळे आमचे सावन निवास आणि महादेवबुवांचे परिवार। नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना। स्त्रीचा अलंकार म्हणजे काचेचे चुडे, प्रभाकर रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या पुढे। चार शिंपल्या चार ज्योती चार वाती, अविनाश रावांचे नाव घेते होम मिनिस्टर मध्ये त्यांची सौभाग्यवती। नमस्कार। नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? चुनाभट्टी। चुनाभट्टीत कुठे? जैन मंदिरच्या बाजूला। हो का, बरं। घरी कोण कोण? घरी आई बाबा आजी भाऊ बहीण। शाळेत कुठल्या? शाळेत सायनला साधना विद्यालय। कितवी पर्यंत होता तिकडे? दहावी पर्यंत कम्प्लीट केलं, दहावी नंतर कॉलेज। कुठलं? SIWS। तिकडे कॉलेज केलं वडाळ्याला। हो। मग कॉलेजमध्ये किंवा तिकडे असताना तुम्ही पिकनिकला वगैरे कधी जायचा नाही? पिकनिकला नाही गेली मी। ट्रिपला वगैरे कधीच नाही गेले? हो, फॅमिली पिकनिक गेली होती आमची। कुठे? हरिहरेश्वरला गेली होती। अरे वा, छान आहे, समुद्र वगैरे आहे ना तिकडे, मंदिर आहे, वातावरण छान आहे, नारळाची झाडे आहेत तिकडे, वारा असतो सोसाट्याचा, हो की नाही? अजून काय काय असतं त्या पिकनिक मध्ये? नाही, देवळ देवळात गेलेलो होतो आम्ही। अरे वा, दर्शन मध्ये मॅक्झिमम टाइम गेला। हा, प्रवासात? हो। मग काय झालं? तेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे बघितलं होतं मिस्टरांना। आता मिस्टरांचा प्रश्न कुठे आला?
आता पिकनिक मध्ये भेटली मी त्यांना म्हणजे. पण मी काही विचारलं का या विषयावर? नाही हो. मी तुम्हाला हरिहरेश्वर बद्दल विचारलं. कसं आहे हरिहरेश्वर, कसं आहे तिकडचं देवस्थान, कसा आहे तिथला समुद्र, हे सगळं विचारलं. मिस्टरांबद्दल म तरी काढला का मी? नाही नाही. मग तुम्ही का बोललात? आता तिथेच भेटली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. त्या पिकनिक मध्येच पहिल्यांदा भेटली आहे ना मी. हो का? हो. कधी एकदा सांगते असं झालं होतं तुम्हाला. बोलवा मिस्टरांना. या. नमस्कार. नमस्कार. या, तुमचं स्वागत आहे. आता आम्ही जरा गप्पा मारत होतो हरिहरेश्वर बद्दल, आणि त्या गप्पा सुरू असतानाच पटकन त्या एकदम काहीतरी ते भेटले भेटले असं चर्चा करायला लागल्या. खरं काही विषय पण नव्हता चर्चेत, पण कशामुळे असा तो विषय काढला तुम्ही? कशामुळे म्हणजे हा प्रोग्राम तुमचा बेस्ट आहे होम मिनिस्टर. हा. तर बायकांचा असं माइंडसेट असतं की नवऱ्याबद्दल विचारणार, कुटुंबाबद्दल विचारणार. हरिहरेश्वर देवळात काय तुम्ही जाऊन आला असाल ते तिला माहिती, त्याच्याबद्दल एवढा इंटरेस्ट नसणार तुम्हाला. म्हणून डायरेक्ट तिने नाही, मला आहे देवाबद्दल. देवाबद्दल इंटरेस्ट आहे, देवाबद्दल इंटरेस्ट असणार तुम्हाला. पण त्याची माहिती आपल्याला द्यायची गरज नाही. मिस्टरांबद्दल पहिला आपण सुरुवात करूया. तशी तुम्ही सुरुवात केली. अच्छा, आणि तुम्ही आता सुरू? नाही मी नाही सुरुवात. तुम्ही नाही. आता सांगा हरिहरेश्वरचा प्रवास. आता म्हणजे मुद्द्याकडेच येतो ना. हरिहरेश्वरचा प्रवास म्हणजे आधी सांगा कुठे भेटलात सगळेजण? भेटलो म्हणजे फर्स्ट पिकनिक अशी आमच्या म्हणजे ऍक्च्युली माझे वडील, हिचे वडील आणि अजून एक फॅमिली असे, ते फॅमिली फ्रेंड्स म्हणजे फ्रेंड्स. तुमचं बालपण कुठलं? चुनाभट्टी. अरे वा, सगळं चुनाभट्टी. म्हणजे इथेच भट्टीमध्ये गट्टी जमली. भट्टीमध्ये गट्टी जमली, बरोबर. पण मला सांगा मग सगळे कुठे जमलात आधी पहिल्यांदा पिकनिकला जाण्यासाठी? आता तिन्ही फॅमिली चुनाभट्टीतल्या म्हटल्यावर आम्ही चुनाभट्टीतूनच म्हणजे एकत्र जमलो आणि तिथून आम्ही. कुठली गाडी होती? मिनी बस होती. मिनी बस. हो. बर. आणि मग किती जण होते सगळे मिळून? एक 20 जण होतो आम्ही. 20 जण. हो. मग मला सांगा 20 जण साधारणतः म्हणजे 2x2 असेल ना? 2x2. अच्छा, तुम्ही कुठे बसले होते त्या बस मध्ये? साधारण शेवटच्या. शेवटच्या. मी एकटा बसलेलो. तुम्ही एकटे बसलेले? आणि तुम्ही कुठे बसले? पहिल्या सीटवर. अरे वा. मग मला सांगा सुरुवात झाली प्रवासाला, चुनाभट्टीतून गाडी निघाली, त्या तुम्ही पहिल्या सीटवर होता, तुम्ही शेवटच्या सीटवर होता, पुढे प्रवास कसा सुरू झाला? पुढे म्हणजे काकींनी यांच्या आईनी अंताक्षरी खेळायचं ठरवलं. व्हेरी गुड. अंताक्षरी. हा. आणि मग? मग अंताक्षरी खेळताना टर्न व्हायला लागतं ना मागे सगळ्यांशी. आता मागे सगळे बसलेत म्हटल्यावर आपल्याला टर्न व्हावं लागतं. तेव्हा म्हणजे मी बघितलं हे ना. हो हो. आणि अंताक्षरी चालू होती. एक मिनिट. अंताक्षरी एक मिनिट. तुम्ही पहिल्या सीटवर या कोपऱ्यात. हे शेवटच्या कोपऱ्यात इकडे. आणि तुम्ही वळलात. बरी भट्टी जमायला लागली. अच्छा. आणि मग अंताक्षरी सुरू झाली. हो. आणि आवाज जात नाही म्हणून दोन दोन सीट पुढे यावं लागलं. आणि मग साधारण काय झालं पुढे वहिनी? पुढे म्हणजे तेव्हाच फक्त आम्ही आमची जरा फ्रेंडशिप झाली त्याच पिकनिक मध्ये. पण अंताक्षरी मध्ये एकाच टीम मध्ये होता की वेगळ्या? वेगळ्या. मग ते तर बरंच असतं. हा. मग आणि मग ते रायव्हल्स म्हणून ते कॉम्पिटिशन चालू झाली आणि मग हळूहळू ओळख झाली. मग पुढे काय झालं? मग सीटवर पुढे संपल्यावर हा सीटवर पुढे येऊन बसला होता तुमच्या बाजूला. हो हो. कसं काय जमवलं ते? ओळख झाली ना. हा. ओळख झाली. पण तोपर्यंत हरिहरेश्वर आलं होतं की नाही? नव्हतं. ट्रॅव्हलिंगच होती. प्रवासच होता. भरपूर ट्रॅव्हलिंग होती. प्रवासच मॅक्झिमम होता. होता. पण तो तुम्हाला जाणवला नसेल? नाही मला नाही जाणवला. तुम्हाला नाही ना जाणवला? कारण पहिल्या सीटवर यायला मला वाटतं वडखळला पहिल्या सीटवर गेलो. हो हो. अच्छा. मॅम, चुनाभट्टी पासून वडखळ लागलं तुम्हाला पहिल्या सीटवर यायला? काय प्रवास असेल ना. पुढे काय झालं? पुढे काय नाही, म्हणजे तीच पिकनिक होती ज्याला आमची ओळख झाली, नंतर आमची फ्रेंडशिप झाली म्हणजे, आणि नंतर मग आमचं बोलणं वगैरे चालू झालं. मग पुढे एकमेकांना प्रपोज कधी केला फायनल? प्रपोज म्हणजे हिच्या साईडनी हिने मला जेव्हा हिच्या घरी म्हणजे चालू झालं की लग्नाच्या लग्नाची, तर हिने मला विचारलं की माझ्या घरी बघतायत तर आता काय तुझं काय इंटरेस्ट आहे का असं डायरेक्ट विचारलं मी. असं सरळ. तुम्हाला असा अंदाज आला होता? हो, मला असा अंदाज होता की ह्याच्या मनात आहे, पण हा मला सांगत नाहीये, एवढाच फरक आहे. म्हणून मी विचारलं की. पण तुमच्या मनात होतं हे नाही सांगितलं? नाही. आता मी विचारते म्हणजे माझ्या मनात असल्याशिवाय. मग काय विचारलं तुम्ही? नाही की माझे घरातले म्हंटलं बघतायत माझ्यासाठी, तर तुला काय तुझं काय म्हणणं आहे का ह्याच्यावर, म्हंटल तुझं काय कुठे 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 हे बोलणं झालं तुमचं? फोनवर.
फोनवर. मग तुम्ही काय सांगितलं? मी सांगितलं सध्या तुझ्या घरातले बघतायत पण माझ्या घरातले अजून नाही बघत आहेत, त्यामुळे त्यांना सांगितलं तर ते मलाच बघतील. नाही असं नाही, माझ्या माझ्याकडे अजून मुलगी बघत नाहीये, माझ्याकडे बघायला लागले तर लगेच तुझ्या घरी सांगूया म्हणून. हा मग त्यात एक मुलगा आम्ही बघितला सुद्धा वाशीला, तो काय माझ्या काकीलाच पसंत पडला नव्हता, तर ते एक प्लस पॉइंट झालेला मला. तर ती वेळ निघून गेली त्याच्यात. मग थोड्या दिवसानंतर ह्यानी सांगितलं, म्हणजे ह्याची घरातले पण बघायला लागले होते. आईने विचारलं, हा बराच विचारून विचारून सुद्धा सांगत नाही पण त्याच्या बहिणींना आयडिया होती, तर बहिणींनी मग आईला सांगितलं असं असं आहे म्हणून. मग आईने विचारलं तेव्हा. पण तुम्ही त्यानंतर मग होकार झाला म्हणजे म्हणलं आणि मग लग्नात जा म्हणलं. हो ना, मग लग्न मग हरिहरेश्वरला परत गेला? नाही, मग गोव्याला गेलो. गोव्याला गेलो, गोव्याला. पण आता किती वर्ष आहेत लग्नाला? 7 वर्ष. एकदाही हरिहरेश्वरला जावं असं वाटलं नाही तुम्हाला? खूप ट्रॅव्हलिंग होती बसची. अरे पण त्या प्रवासामुळेच शेवटच्या सीट वरून माणूस पहिल्या सीट वर आला ना. आता काय सगळं मस्त छान. आता पुन्हा एकदा अंताक्षरीची आठवण करून देतो, त्याच वेळेची एक अक्षर देतो आणि पुन्हा एकदा हरिहरेश्वरचा प्रवास करून येतो. तुम्हाला अक्षर आहे र. रुक रुक रुक, अरे बाबा रुक, ओ माय डार्लिंग गिव मी अ लुक. शेवटच्या सीट वरून. दिल मेरा धड़के तेरे लिए, दिल मेरा धड़के तेरे लिए, तेरे लिए. ये वडखड आलं, आली सीट बाजूची. हा मग तेव्हाचं गाणं होतो. हे दोस्ती हम नहीं छोडेंगे, छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. वाह वाह, ग गाता रहे मेरा दिल. वाह वाह, तू ही मेरी मंजिल हो. अब कभी बीते ना ये राते, कहीं बीते ना ये पल, गाता रहे मेरा दिल. लो ना, आता तेव्हाची गाणी वेगळी होती ना, आताची वेगळी घ्या. आताची गाणी बोलायला लागतात, लल्ला लल्ला लोरी दूध की कटोरी, दूध मे बताशा मुन्ना करे तमाशा. मला वाटलं मम्मी करे तमाशा. नाही नाही, मुन्ना करे तमाशा. तमाशा शो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुलाया है. मोबाइल वर. हो हम दिल दे चुके सनम. अरे वा, बस एवढं होतं. नाही नाही, पुढे गायला यार. नाही नाही, गावत लागेल लवकर. हा पुढे आठवत नाही. नाही आठवणार. म्हणा तेरे हो गए है हम सनम, तेरी कसम. ओ सनम तेरी कसम, वा सनम तेरी. जमानाच रिमिक्स आहे हो. बरं, दोघांनाही शुभेच्छा देतो आणि आता 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का ते बघतो. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर हा दोघांनी मिळून निर्णय घ्या. बघू तुम्ही उघडा. 500 रुपये. 500 रुपये आणि घड्याळ. चला, एक संधी गेलेली आहे. फर्स्ट एड 10 रुपये. 10 रुपये आणि फर्स्ट एड बॉक्स. एक गॉगल घेतो. 20 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. तिने तू उचललेस ना? हा. हो 1 रुपये. 531 रुपयाचे हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चला नमस्कार. आरोप बिंदास करा. कळू दे त्यांना काय काय नेमकं चुकतंय आणि तुम्ही हे आरोप कसे खोटे आहेत ते सिद्ध करा. खरे असतील तरी. खरे असतील तरी. खरे असतील आता कळेल आम्हाला नेमकं काय आहे ते. पहिला आरोप, कामामध्ये जरा स्लो आहे. काम व्यवस्थित करते पण जरा स्लो आहे. आरोप मान्य आहे. आरोप मान्य आहे पण ते लहानपणापासून शिकवणी आहे ना, स्लो अँड स्टडी युजर एस, त्यामुळे ते कॉम्पन्सेट होऊन जात. कळलं आई? म्हणजे जिंकण्यासाठी चाललंय सगळं.
मुलगा? आम्ही पूर्वी म्हणजे घरी आलो की नवीन लग्न झाल्यावरती ही काय हसायचीच नाही, तर म्हणजे तो तिचा म्हणजे हे होता वीक पॉइंट, मग नंतर ती हसायला लागली, म्हणजे आम्ही कुणी आलं का हसायची. आता खूप हसते. बरं, काय आरोप मान्य आहे तुम्हाला? तसं नाही, तिचा स्वभाव मी अगोदरपासून बघितला आहे, म्हणजे हरिहरेश्वर पासून फार कमी जणांसोबत हसायची ती, आणि घरी पण तिला तीच सवय होती, म्हणजे तिच्या घरी ती सर्वांची ती हसायची नाही. इथे आल्यावर आता तिची सवय बदलली आहे बऱ्याच प्रमाणात, तर मला वाटतं तो एक तिचा म्हणजे होमपिचचा प्रॉब्लेम होता त्यामुळे. पुढचा आरोप. भरपूर कॉफी येते आमच्याकडे आणि आम्हाला स्वतः बोलवते घरी. हो का? बरं आहे ना, फायद्याच आहे. वर्षातून एकदाच आहे फक्त भाऊ जिलांडे, पण भाऊ बद्दल तर भाऊ बरोबर काय हो नाही, तो आरोप तसं मान्य आहे, कारण मीच फार कमी जातो, पण मला वाटतं म्हणण्याप्रमाणे पहिल्यापासून रिझर्व आहे, त्यामुळे ती माझ्याशिवाय कुठे जाऊ शकत नाही. ती म्हणाली ही फार कमी येते, मी नाही आलो तर आलेल, पण ही तर आली पाहिजे ना, तर ती एकटी नाही जाऊ शकत माझ्याशिवाय, मग मी जाणार तेव्हाच ती जाणार असा प्रॉब्लेम आहे. ती एकटी येऊ शकते आमच्याकडे, पण ही एकटी नाही जाऊ शकत. लो चुंबक आहे. अजून मी तिची मावशी आहे. बोला. आई तिची डोंबिवलीला राहते, आम्ही चुनापटीत राहून पण तिला रोज बोलवावं लागतं, राखी छोट्यांना घेऊन घरी ये, राखी घेऊन ये, पण राखी येत नाही आमच्याकडे. छोट्यांना घेऊन सांगताना तर सेम कंडिशन आहे की म्हणजे तिला जायला आवडतं, ते कसं एकटी किंवा असं नाही, दोन्ही मुलं मी असं एकत्र जायला तिला आवडतं. पूर्ण पॅकेज अख्खं पॅकेज एकटी नाही जाती नाही ना, पहिल्यापासून शांत आहे आणि कोणाकडे गेले आलं की नाही. पण आता याच्यासोबत चांगले गुण गुडले ते सगळ्यांनी सांगा ना. हुशार आहे ती, म्हणजे काय मला मोठा प्रॉब्लेम असा पडला असेल कसला, म्हणजे अकाउंट मध्ये वगैरे भाडोत्र्यांचे आहेत त्यांचा हिशोब वगैरे आणखी काय प्रॉब्लेम भाडोत्र्यांचे कंप्लेंट वगैरे, तर तिला विचारल्यानंतर आम्ही दोघेही मिळून ते सॉल्व होतात. खूप म्हणजे ती पहिल्यापेक्षा खूप बदलली आहे, कुठल्याही कार्यक्रमात ती हिरिरीने भाग घेते, तो एक स्वभाव तिचा खूप चांगला आहे. बरं, आता तुम्ही बोला या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं. कसं आहे, मी आधी आहे ना रिझर्व्ड होती, मी आधी कुठे जायची नाही, म्हणजे मला सवयच नव्हती, त्यामुळे मी जरा कमी बोलायची, मला असं पटकन मिसळता यायचं नाही कोणाबरोबर. पण इथे आल्यापासून कसं झालंय, यांच्या सगळे फॅमिली फंक्शन गेट टुगेदर अगदी मोठ्या प्रमाणात असतात, तर आता ती मला सवय झाली. उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? आता पहिलं आल्या हसणार मी, पहिलं एक स्माइल देणार आणि मग काय ते चालू करणार. ओळख कोण आलंय हो आले की असेल. चला, आता आलेल्याचं प्रत्येकाचं स्वागत हे हसून करण्यात येणार आहे, तेव्हा आता सुरुवातच आपण आणखी हसून करूया. झी मराठी कडून हा तन्मणी आमच्या वहिनी. बघूया अनेक चिठ्ठ्यातून कोणाचं नाव जाहीर होत आहे. घ्या एक नाव. घ्या ना. द्या इकडे. प्रवीणा प्रभाकर काणेकर. नाव सांगा. प्रवीणा प्रभाकर काणेकर. कुठे राहता? स्वदेशी मिल चाळी. स्वदेशी मिल चाळी मध्ये राहता. घरी कोण कोण असत? मिस्टर आणि दोन मुलं आणि सासूबाई. माहेर कुठलं? गोरेगाव. हा, गोरेगाव. बरं बरं, तुम्हाला शुभेच्छा आहेत. बघूया या खेळात कोण जिंकणार पैठणी. आम्ही टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो तुम्हाला. प्लास्टिकचे चेंडू आणि हा डेकोरेशन मध्ये सापडलेला हा आकार ज्याच्यामध्ये जाऊन हा चेंडू थांबला पाहिजे. अचूक गोलाकार आकार आहे, त्यामध्ये चेंडू थांबणं फार गरजेचं आहे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तुमच्यापासून सुरुवात. एक. चार. थांबा,
आता बघूया तुमची गुणसंख्या किती होते. चला एक दोन तीन. चार आणि तीन ही गुणसंख्या आतापर्यंत. आता आणखी पाच पाच संधी दोघींना मिळणार आहेत. बघूया काय होणार निर्णय. काका हे दोन तीन चार आणि तीन सात ही गुणसंख्या. आता तुम्ही काका एक दोन अभिनंदन. जी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या सावंत वहिनी. सावंत वहिनींना जी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात विजेत्या ठरलेल्या काणेकर वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. श्री अथर्व गणेश शिव मंदिराच्या प्रांगणामध्ये चुनाभट्टी इथे रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.